नमस्कार मी करिश्मा टाइम्स नाईन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत विरोधकांनी विकास कामात अडथळा करून रडीचा डाव न खेळता शहर विकासाच्या कार्यात सहकार्य करावे अशोक जगदाळे नळदुर्ग विरोधकांनी शहर विकास कामात वारंवार निर्माण केलेले अडथळे मोडीत काढून नगरपालिकेने आज तब्बल सहा कोटी रुपये खर्चाच्या बावीस कामांचा शुभारंभ केला आहे आता विरोधकांनी रडीचा डाव न खेळता शहर विकास कामात सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी बावीस कामांच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केले गेल्या पाच वर्षात विरोधकांनी फक्त आणि फक्त शहर विकास कामात अडथळा आणला विरोधकांच्या या धोरणामुळे गेल्या पाच वर्षात शहरात विकास कामे होऊ शकले नाहीत दोन हजार अठरा पासून विरोधकांनी नगरपालिकेने काढलेल्या कामाच्या निविदा कमी दराने भरून कामे घ्यायचे आणि नंतर ते काम करायचेच नाही हे धोरण अवलंबले होते विरोधकांच्या या कृतीमुळे शहराचा विकास रखडला आहे वास्तविक पाहता विरोधकांनी आम्हाला शहर विकास कामात राजकारण बाजूला ठेवून सहकार्य करणे गरजेचे होते ज्या ठेकेदारांनी कमी दरात कामं घेऊन ती कामे न करता नगरपालिका प्रशासन व शहरवासियांना बेठीस धरण्याचे काम केले त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम नगरपालिकेने केले त्याचबरोबर आता सन दोन हजार एकवीसमध्ये नगरपालिका अधिनियमानुसार अत्यंत कडक नियम लागू करून शहरातील बावीसाव्या नव्या कामाच्या निविदा काढल्या होत्या त्या सर्व निविदा मंजूर झाल्या या कामांचा शुभारंभ चार ऑक्टोबर रोजी करण्यात आला असल्याची माहिती अशोक जगदाळे यांनी यावेळी दिली हे सर्व विकास कामे पूर्ण झाल्यानंतर शहराचा कायापालट होणार आहे नागरिकांनी कामामध्ये अडथळा न आणता ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाचे काम करून घ्यावे असेही शेवट अशोक जगदाळे यांनी म्हटले या, या कामाच्या शुभारंभ कार्यक्रमास नगरसेवक नितीन कासार दत्तात्रय कासार नगरसेविका सुमन जाधव शिवसेनेचे माजी प्रमुख कमलाकर चव्हाण उपतालुका प्रमुख सरदार सिंग ठाकूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य शिवाजीराव मोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शफीभाई शेख लहूजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गायकवाड माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर शब्बीर कुरेशी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास हेडगे तानाजी जाधव शिवाजी नाईक सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव मारुती खारवे नवल जाधव अमित शेंडगे रघुनाथ नागणे शिवाजी धुमाळ शिवाजीराव वराडे नभीक समाजाचे राजेंद्र महबोले अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते साठेनगर येथे साठ लाख रहीमनगर येथे एकोणपन्नास लाख अलियाबाद स्मशानभूमी येथे एकोणचाळीस लाख नॅशनल हायवे ते शास्त्री चौक या रस्त्यासाठी एकाहत्तर लाख रुपये मराठा गल्ली येथील रस्ता कामासाठी अकरा लाख पंचावन्न हजार रुपये या कामासह एकूण सहा कोटी रुपये खर्चाच्या विकासकामाचा शुभारंभ अशोक जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला प्रतिनिधी लतीफ मामा शेख टाइम्स नाईन मराठी न्यूज नळदुर्ग चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाईम्स नाईन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा